ग्रामपंचायत सदस्य गणेश कदम यांच्याकडून गरजूंना धान्य वाटप कोरोना संकटाचा फटका केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागाला सुद्धा बसलाय ग्रामीण भागातून शहरात येऊन दररोज लहान सहान व्यवसाय करणारे व्यावसायिक कारागीर मजुरांना लॉकडाऊनचा फटका बसलाय अनेक निराधार व गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होतोय ग्रामीण भागातील गरजू निराधार गरीब कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बोरगाव ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब उर्फ गणेश कदम यांनी केलाय गावात सर्वेक्षण करण्यात येऊन यादी तयार करण्यात आली व ज्या कुटुंबाला मदतीची गरज आहे अशा कुटुंबातच या यादीत स्थान देऊन आज पस्तीस गरजू कुटुंबाला धान्य किट वाटप करण्यात आले सर्व गरजूंना धान्य व किराणा मालाचे किट पोहोचवण्याचे काम ग्रामपंचायत सदस्य बोरगाव गणेश कदम यांच्या वतीने सुरू करण्यात आले यामुळे ग्रामीण भागातील गरजूंना काहीसा दिलासा मिळणार आहे कदम परिवाराच्या या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होती या मदतीपासून ग्रामीण भागातील कुणी गरजू वंचित राहणार नाही गरजूंनी संपर्क साधण्याचे आव्हान गणेश कदम यांनी केले भानुदास वर्णे तुळशीराम मोटे आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी गणेश खेंत्रेचा आधार न्यूज वाळूज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आधार न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा